को आदित्य ठाकरे के काफिले पर हमला हुआ। इस मामले को लेकर अब आरोप प्रत्यारोप हो रहे हैं। ठाकरे गट का कहना है कि ये हमला शिंदे गट की ओर से किया गया है, मगर इस मामले पर बात करते हुए भाजपा के प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले ने कहा कि इस घटना का हम समर्थन नहीं करते, इसकी पुलिस जांच करेगी और दोषी पर कार्रवाई की जाएगी। आदित्य ठाकरे जी वर किंवा जे काही त्यांनी सांगितलं की दगडफेक झाली आणि शिंदे गटाच्या आमदारांनी दगडफेक केली, मला वाटतं की महाराष्ट्राचं पोलीस तपासून बघेल आणि माननीय देवेंद्रजी याला कधी समर्थन करत नाही, एकनाथ शिंदे देवेंद्रजी की आदित्यजी असो की अजून कुणी असो, या राज्यामध्ये कुणाच्याही ताफ्यावर दगडफेक करणे, विरोधी पक्षाचा जरी नेता असेल त्यांच्याबद्दल वाईट वागणे किंवा त्यांच्याविरुद्ध गुंडागर्दी करणे किंवा रस्त्यावर या पद्धतीनं प्रदर्शन करणे, हे कुठल्याही परिस्थितीमध्ये एकनाथजी आणि देवेंद्रजी कधी खपून घेत नाही। मला वाटतं याची चौकशी करतील आणि जे दोषी असतील त्यांच्यावर ते कारवाई करतील।